या बातमीचे प्रायोजक आहेत कॅफे ॲब्सोल्यूट शावरमा। शहरातील दत्तनगर परिसरात असलेल्या कुरापाटी व गड्डम यांच्या रेडीमेड गारमेंट कपड्याच्या कारखान्याला आज सकाळी 7:30 दरम्यान अचानक भीषण आग लागली। सुरुवातीला ही आग एका कारखान्याला लागली, परंतु दोन्ही कारखाने एकमेकांना लगत असल्याने ही आग दुसऱ्या कारखान्याला सुद्धा भडकत गेली। कारखान्याच्या दोन्ही मालकांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल झाले। बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। तात्काळ घटनास्थळी अग्निशामक विभागाच्या 5 बंबांनी दाखल होत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले आणि अखेर आज काहीशा प्रमाणात सकाळी 10 वाजेपर्यंत आटोक्यात आणण्यात आलं। घटनास्थळी अग्निशामक विभागाचे प्रमुख केदार आवटे हे स्वतः लक्ष देऊन उभे होते। आग नेमकी कशामुळे लागली याचे अद्याप कारण समोर आले नाही, तरी सोलापूर शहरात गेल्या काही महिन्यापासून सातत्याने आगीचे प्रमाण वाढले आहे हे मात्र नक्की। दरम्यान या बातमीचे वृत्त संकलन केले आहे आमचे पत्रकार इम्राईन सगरी, लोकप्रधान न्यूज सोलापूर। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। सोलापूर शहरात प्रथमच खवय्यांसाठी येत आहे उत्तम प्रतीचे अरेबिक डिश, तसेच व्हेज नॉनव्हेज देणारे एकमेव कॅफे म्हणजे कॅफे ॲब्सोल्यूट शावरमा। या कॅफे मध्ये चिकन मोमोज, व्हेज मोमोज, पनीर मोमोज, चिकन शावरमा, चिकन फ्राईड राईस, नूडल्स, चिकन चिली, पनीर चिली, सी फूड आणि फ्रेश फूड, तसेच स्वच्छ परिसर व फॅमिली साठी बसण्याचीही उत्तम सोय व शाही बकेट केटरिंग ची सुविधाही उपलब्ध। आमचा पत्ता गुरुद्वारे समोर अंतरोळीकर नगर सोलापूर, संपर्क 9970038337 व 9096942042।